टाकू शकता आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे बियो लागतात. आणि याचा आपण वरची साल खाऊ शकणार नाही, पण आपण जर याच्या आतमध्ये जो ह्या असता बी असता तर ती फोडून खाली की त्याचं गर मस्त लागतं टेस्टी. याच्या आतमध्ये बी हा आणि बी पडल्यानंतर मग असा होतं ओपन, याच्या आतमध्ये काळी बी असतात. आणि माशाची जेव्हा आपण कढी करतो तर तेव्हा या घालतात कोकणामध्ये. आणि कार्तिकने एवढा मोठा काढल्या ना, हा यो भारी मोरे तिओ काढलं. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील. तर सकाळपासून मी खूप परेशान आहे, कारण सकाळपासून मोबाईल नुसतो स्विच ऑफ होता, म्हणजे नीट स्विच ऑफ पण होणार नाही आणि स्विच ऑन पण होणार नाही, नुसता कंपनीचंच नाव येतं मोबाईलवरती. आणि आता पॉवर बँक लावल्यावर वॉईस उघडता आणि नंतर थोड्या वेळाने परत बंद होता, आणि असं तर ओपनच होणार नाही, त्यामुळे खूप कंटाळा येतो. म्याव म्याव एक मांजर जाताना दिसतात, दाखवते मी तुमका, ह्या बघा. म्याव सोडले ते का आता. आणि मोठा मांजर आतमध्ये वाटतं घरात, काकीच्या घरात. आता मी जातो शाळेकडे, कारण करणला घेऊन काहीतरी फिरक जायचा आणि नंतर मग त्याचा व्हिडिओ करूचा, त्यासाठी आता मी करणला शाळेतनं घेऊन येतोय. आज रविवार असलो तरी पण तुम्ही विचार करता असताना की आज कशी काय शाळा, तर उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे तर तेव्हा गॅदरिंग असलेली आहे संध्याकाळी शाळेच्या पोरांची, तर त्यामुळे आता प्रॅक्टिस करता तो तोच एकटो असं नाही, म्हणजे शाळेतली सगळी मुलं आता प्रॅक्टिस करतात आणि सर पण होत वाटतं. मग अशी मी त्याका बरोबर गेलो आहे, पण तेव्हा त्याची प्रॅक्टिस चालू होती. आता शाळेत जातो आणि आमतंय त्याका, मग बघूया काय जाऊचं आता. आणि ही पाण्याची ओळ, आमची पाण्याची ओळ म्हणजे ही पांतळ जागा, त्यामुळे पहिली आमची वीर होती सावंतांची, म्हणजेच केसरकरांची, आम्ही केसरीचे त्यामुळे आमकडे केसरकर बोलतात. त्यानंतर थं एक झरी होती, देवाची झरी बोलत ती, आणि ही कॉमन जी विहीर आहे जॅकवेल. पहिली थं गावकरांची बावड होणार ते का, आणि वरच्या साईडला ती पाटलांची बावडा. आणि या बाजूक तळा, तळ्याच्या तर एक रिंग्या होती, रिंग्याचं झाड, तर ता साबण म्हणून पण वापरीत त्याका फेस येतात. तर मेला झाड आणि ते कपडे धुक येत सगळी लोक. आणि त्यानंतर मग काही वर्षांनी आम्ही थोडेसे मोठे झाल्यावर मग तो बांध घातलेलो. आणि आता है ग्राउंड केला, नाहीतर ही पांथळ जागा होती आणि आम्ही लहानपणी आहे कुर्ले वगैरे पकडू, जेव्हा नांगर घालीत म्हणजे नांगरीत तर तेव्हा त्या गुट्टो मारल्यावरती भरपूर मासे गावत त्याच्यामध्ये, ती मजाच वेगळी होती. आणि आता ग्राउंड केला ह्या 2-3 वर्षामध्ये, त्यामुळे हे पोरा खेळतात. आणि ह्या बाजूक बघू शकताय ह्या गावात स्टॉक करून ठेवला गुरांसाठी, आणि ह्या बाजूक लाकडं ठेवलीत तर ती पण दाखवते मी तुमका. आणि हय पण एक विहीर होती याच्या बाजूक, जो आंबो दिसता तर थं एक बावड होती. आणि हात खरंच वळता, कारण पॉवर बँक पण भरपूर जड आणि फोन पण बघा, ही लाकडं अशी डाळून ठेवली आहेत. त्यानंतर मग थोड्या दिवसांनी पावसाच्या आधी घरात ठेवतील आहेत, घरात म्हणजे वाड्यामध्ये किंवा कोपीमध्ये. आता गावात इलंय आणि फणस पण लागोक सुरुवात झालेली आहे. आणि बघू शकता या फणसाच्या खालीच डोरांका बांधलेला 3 म्हशी आहेत. आता फणस पण लागले थोडेसे, बारीक लागले पण लागले, हे पण लाकडं ठेवली आहेत सगळ्यांनी. आता शाळेत जाऊया आणि करणला घेऊन येऊया. वाव गुलाबा मस्त फुलली आहेत बघू शकताय. आता महेशांच्या घराकडे येईल आणि ही आमची शाळा. महेशा करण काय रे बोलाय जरा.
झाली प्रॅक्टिस? सर गेले? हां हां चल, तर महेशान पण हो साऊंड बॉक्स घेऊन गेलो. चल झाला, बघूया. येत आहे फिरव घेत आहे नदीकडे जाऊया. तर नाही म्हणता म्हणता चौघजण तयार झालो आता. कार्तिक पण हा, महिषा हा आणि करण हा, चौघजण दररोजचे आम्ही पार्टनर. महिषा हे जे मानके आहेत ना, हे जे दिसतात बघ, आम्ही पहिले त्या खालच्या घरात होत आहो ना रोख, तेव्हा बगळे भरपूर होते, याच्यावर सगळं पांढरा दिसाव पूर्ण. हा आता दिसणं तर नाही, बगळे होते रे भरपूर, पूर्ण भरलेला दिसाय. हा आता काही बगळे दिसणारच नाही, नाहीतर तेव्हा भरपूर होते. आणि हे दगड कशासाठी पळवून ठेवूया? अरे ते घराचं फाउंडेशन भरूक ठेवलेले असतात, दोन ठिकाणी दगड ठेवलेले आहेत, नाहीतर हे यांचे असतील, सुधीरांचेच असतील, सुधीरांचेच असतील, हे पडी बांधत असतील त्यासाठी. काय नाही नदीकडे जातो, भरपूर लागलीत. मका होती रे करून सुधीरांची पेरू भरपूर लागली, आता आम्ही खातो. जास्त काढू नको गाज जोडे. महिषा कार्तिक आणि ह्या बाजू बघू शकताय, सुधीरच्या मम्मीन ह्या केला परडा लायला म्हणजे भाजीपालो. कार्तिक छोटीशी काठी आणि हो वाली लागलेली होत, बघू शकताय तुम्ही वाली लागली होत. त्यानंतर मक्याची पण झाड आहेत, ती बघा त्या बाजूक मके दिसतात, चवळे पण आहेत. आणि ही बहुतेक ह्या साईडला वांगी, खालच्या साईडला टाक कॅच टाक. तर एवढा मोठा पेरू गावला माका, तर कार्तिकने एवढा मोठा काढल्या ना. काय हां यो भारी मरे, तिओ काढलाय. बरीच पेरवा गावली, आता खायत खायत जातो नदीवरती. ह्या बाजून जाऊया, मस्त पेरू लागलेत बघा. आता मी तुमका आमचं जुना घर खर होता ता दाखवते. पहिला आमचं गावात घर होता या बाजूक, आणि त्यावरती बांधला होता, नंतर बांधला वाटतं. त्याका पण 70 वर्ष झाली, 70 वर्ष आली त्या घरात आमच्या. गावात दिल्यानंतर ह्या बाजूक श्री जोमकाई देवीचं मंदिर आहे, आणि जोमकाई देवी मंदिरच्याच बरोबर बाजूकला पण आमचं घर होता, आणि थंय आम्ही लहानपणी रोवत होतो. आणि त्याच्या बाजूक बघू शकता ह्या बाजूक दिसतात, तर ह्यो पणस अजून आमचं. आणि ह्या बाजूक ह्या मोठं झाड दिसतात, तर त्या हेळ्याचं झाड आणि त्या हेळ्याचं झाड तर तोडणत नाही, त्यामुळे त्या भला मोठा झाला. तर मित्रांनो माझ्या मागे त्या झाड दिसतं, तर त्या हेळ्याचं झाड बघू शकता. आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे बियो लागतात, आणि याचा आपण वरची साल खाऊ शकणार नाही, पण आपण जर ह्याच्या आतमध्ये जो ह्या असता बी असतं, तर ती फोडून खाली की त्याचं गर मस्त लागतं टेस्टी. जसं आपण हिरड्याचं वगैरे खातो ना, किंवा ओवळांचं, तसं भारी लागतं. नक्की ट्राय करू शकताय. आता मी फोडून खातोय, हे सुकलेले भारी लागतात. याच्या आतमध्ये हिरड्यासारख्याच असतं वरची साल, आणि आतमध्ये गर कस बघा बी. हां गर काढल्यान हे बघा, या साईडला बघा काढलेलं घर असं खाऊ का आपण. आणि ह्याच्यामध्ये पण बघा येतो का घ्या. आणि मोठं घर असता बघ रे ट्राय करून, मस्त लागत, मस्त लागतात. खाल्ले इतके गोळा किल्ले आणि खाल्ले बरं लागतात बघ.
आणि माझ्या मागे बघू शकता ह्या ज्या काट्याचं झाड दिसतं तर त्या त्रिफळाचं झाड हा त्रिफळी नोंदत का आणि त्रिफळं त्या अशी लागतात बघू शकताय तुम्ही. ह्याच्या आतमध्ये बी हा आणि बी पडल्यानंतर मग असा होतं ओपन. याच्या आतमध्ये काळी बी असतात आणि माशाची जेव्हा आपण कढी करतो तर तेव्हा ह्या घालतात कोकणामध्ये आणि ह्याची टेस्ट वेगळीच येतात भारी. तुम्ही नक्की ट्राय करू शकताय जर वय असत तुमका त्रिफळा तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रवा. बाय बाय.